टेम्पररी होस्ट म्हणून, ज्याला की आपण कमी कालावधीचा होस्ट म्हणतो, त्याच्यासाठी आपण तूर निवडतो. आणि तिसरा प्रकार आहे मिड टर्म होस्ट किंवा इंटरमिडिएट होस्ट, जो कमी कालावधीचा होस्ट आपण ही म्हणू शकतो, तो आहे 3-4 वर्षे 5 वर्षे 6 वर्षापर्यंत टिकणारा, जो आपण चंदनाच्या झाडापासून 4 फुटावर 3 फुटावर लागवड करतो. आता त्याच्यामध्ये सरू आहे, हादगा आहे, शिवरी लावू शकतो आपण, शेवगा लावू शकतो, म्हणजे जास्त दिवस नगद जगणारी झाडं. आणि ज्याची शेड कमी आहे, म्हणजे सावली जास्त होणे, त्याच्या फांद्यात गर्द राहस नाहीत, असे झाडांची आपण निवड करू शकतो इंटरमिडिएट होस्ट म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यानंतरचा प्रकार आहे परमनंट होस्ट, जो की आपण चंदनाचं झाड लावल्यापासून चंदनाचं झाड तोडेपर्यंत आपल्याला तो होस्ट आपल्या शेतामध्ये राहणार आहे. आणि तो आपल्याला निवडायचा कसा, तर आपल्याला चॉईस करायचं की बाबा लागवड केल्यानंतर आपल्याला दरवर्षाला काही पैसे हवेत का मला व्यवस्थापन कमी असलेलं कोणतंही पीक आहे. आता दरवर्षी पैसे हवे असतील तर आपल्याला सीताफळ आहे, तुम्ही आंबामध्ये प्लांटेशन करू शकता, आवळा आहे, डाळिंब आहे, म्हणजे जवळपास 250 ते 300 असे झाड आहेत. जे कोणतं झाड तुम्ही मनात आणसाल, जे 15 वर्षाच्या वर जगतं, ते आपण होस्ट म्हणून लावू शकतो. पण आपण झाडं निवडताना कशी निवडतो, आता समजा गर्द सावली असणारं झाड निवडलं तर त्याची सावली चंदनावर पडणार, त्याची वाढ खुंटणार. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून किंवा आपल्याला दोन झाडामध्ये अंतर किती पाहिजे, आता तुम्ही संत्रा मोसंबी जर निवडणं असेल तर आपल्याला 18 बाय 18 20 बाय 20 असं अंतर ठेवावं लागतं. आंबा जर करायचा असेल तर 15 बाय 15 किंवा 15 बाय 16 असं अंतर ठेवावं लागतं. आवळ्यासाठी आपल्याला 15 बाय 15 अंतर आहे. मग आपण जो होस्ट निवडतो त्याच्यावरती आपलं दोन चंदनाच्या झाडामधलं अंतर अवलंबून राहतं. नेक्स्ट लाईन. आता चंदनाची लागवड करताना आपण कधी करू शकतो, तर जून जुलैपासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपण आपल्या सोयीनुसार कधीही लागवड करू शकतो. आपली सोय आणि चांगल्या रोपांची उपलब्धता ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता जेव्हा आपण उन्हाळ्यात लागवड करायचा निर्णय घेतो, उन्हाळ्यात पूर्वतयारी करणे आणि जून जुलैला लागवड करणे, तर त्यावेळेस आपण जमिनीच्या प्रतवारीनुसार 1 फुटाचा 1.5 फुटाचा किंवा 2 फुटाचा खड्डा करतो. आता 2 फुटाचा आपण खड्डा कोणत्या करणार, जिथं खूप खडकाळ जमीन आहे, माळरान जमीन आहे, तिथं आपल्याला खड्डा मोठा करावा लागतो. आपली मध्यम प्रतीची जमीन आहे, तिथं 1 बाय 1 चा 1.5 बाय 1.5 चा खड्डा पुरेसा आहे. किंवा जर तुमची काळी जमीन असेल तर तुम्ही निस्त नांगरूनही प्लांटेशन करू शकता, कारण काळ्या जमिनीमध्ये जवळपास 1 फूट 1.25 फुटापर्यंत आपण खोल नांगरट करू शकतो. खड्डा करण्याचं एकच कारण राहतं, जमीन भुसभुशीत करणे. आणि आपण झाड लावलेलं, तर झाड लावताना तर मुळ्या लहान राहणार, झाड मोठं जसं होईल तसं मुळ्याचा प्रसार होणार, आणि मुळ्याचा प्रसार योग्य पद्धतीने व्हायचा असेल तर जमीन भुसभुशीत असली तर ते वेगानं प्रसार होईल, नाही तर कडक जमिनीमध्ये त्याला ते जमीन ब्रेक करून त्याची मूळ वाढायला वेळ लागतो, मग तोच टाईम आपल्याला झाडाच्या वाढीमध्येही लागणार. पुन्हा दुसरं, जमिनीतले जे बुरशीजन्य रोग आहेत, वाळवी वगैरे असे, ते आपण उन्हाळ्यामध्ये हे खड्डे करून 15 दिवस उन्हामध्ये ठेवून ह्या निर्जंतिकीकरण करू शकतो आपल्याला झाड लावायचे त्या ठिकाणचं. पण आपल्याला जेव्हा आपण प्लांटेशनचा निर्णय जुलै ऑगस्टच्या नंतर घेतो तेव्हा हे आपण करणं पावसाळा संपेपर्यंत हे प्रॅक्टिकली शक्य नाही, कारण तुम्ही आता खड्डा करचाल, दुसऱ्या दिवशी पाऊस पडला तर खड्डा भरून जाईल पाण्याने. नेक्स्ट. आता एक सर्वसाधारण चंदन लागवडीचा हा मॅप आहे, जो आपण 12 बाय 14 12 बाय 15 ह्या प्लांटेशनच्या दृष्टीनं केलेला. आणि याच्यामध्ये आपण होस्ट वापरलेला आहे वनशेतीमधलंच मिलियाडुव्या हे पीक, ज्याच्यामध्ये लागवडीनंतर खत व्यवस्थापन सोडलं तर रोग व्यवस्थापनाचा विषय या पिकासाठी नाही. जसं चंदनासाठी रोग व्यवस्थापन कमी आहे तसं ह्या मिलियाडुव्यासाठी. तर आता जे ब्लॅक डॉट्स आहेत ते चंदनाची लागवड आहे. त्याच्यानंतर जे 5 कोणी असलेला स्टार आहे तो आहे इंटरमिडिएट होस्ट, जो चंदनाच्या झाडापासून 5 फूट 6 फूट ह्या अंतरावर लावलेला आहे. आता इंटरमिडिएट होस्ट मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही लिंबू लावू शकता, शिवरी लावू शकता, हादगा लावू शकता, सरूचं झाड लावू शकता. आता याचा कालावधी आहे 4 ते 5 वर्ष. 4-5 वर्षानंतर हे झाड आपल्या उपयोगात राहणार नाही किंवा त्याचं काम संपलेलं असेल. आणि झाडाच्या 4 चंदनाच्या झाडाच्या सेंटरला एक 4 कोण्याचा स्टार आहे, तो आहे आपला परमनंट होस्ट. आता परमनंट होस्ट लावण्याच्या किंवा चंदन प्लांटेशनच्या 2 पद्धती आहेत. एक स्ट्रेट प्लांटेशन, स्ट्रेट प्लांटेशनमध्ये जिथे इंटरमिडिएट होस्ट आहे त्या ठिकाणी आपला परमनंट होस्ट येतो. आणि झिगझॅग प्लांटेशनमध्ये इंटरमिडिएट होस्ट
लावल्यानंतर आपण चार चंदनाच्या झाडाच्या सेंटरला किंवा आडव्या ओळीमध्ये दोन इंटरमिडिएट होस्टच्या मध्यभागी आपण परमनंट होस्ट लावतो. आता दोन्ही मधला फरक असा आहे की जेव्हा आपण स्ट्रेट प्लांटेशन करतो तेव्हा आता आपण चंदन लागवड केलेली आहे कमी व्यवस्थापनासाठी, आपल्याला लेबरची अडचण होती, पुन्हा आपल्याला जास्त शेती करायची किंवा एक आधुनिक पद्धतीने शेती करायची आहे म्हणून आपण ठिबक सिंचन व्यवस्थापन करणं आवश्यकच आहे त्याला. स्ट्रेट प्लांटेशनमध्ये आपण एका नळीमध्ये ठिबकच्या तुमचे दोन्ही प्लांटेशन ठिबक होतात, परमनंट होस्ट आणि चंदन. पण झिगझॅग प्लांटेशनमध्ये तुमचं ठिबकचा खर्च हा जवळपास इनलाईनचा दुप्पट होतो, इनलाईन ऑनलाईन जे आपण जेव्हा वापरणार लॅटरल. पण दोन्हीमधला महत्त्वाचा फरक आहे चंदनाचं झाड आपण 5-6 वर्षे झाली की उन्हाळ्यामध्ये आपण चंदनाच्या झाडाला पाण्याचा ताण द्यायला सुरू करतो. आता पाण्याचा ताण कशासाठी देतो आपण, तर हार्टवूड डेव्हलपमेंट जी आहे किंवा हार्टवूड फॉर्मेशनची सुरुवात, पाण्याचा ताण जर नसेल तर त्याला सुरुवात उशिरा होते. किंवा इव्हन तुम्ही बघितलं असेल जिथं पाणी काळ्या जमिनीमध्ये चंदनाचं झाड आलेलं आहे आणि जिथं विहिरीच्या जवळ आहे किंवा पाणी त्याला सतत भेटतं, ते झाड खूप मोठं दिसतं पण त्याच्यामध्ये चंदनाचा गाभा कमी राहतो. हे कारण राहतं, पाण्याचा ताण नाही भेटला की त्याला हार्टवूड उशिरा तयार होणार. आणि आपलं प्लांटेशनचं जे हार्वेस्टिंग आहे, आपलं टार्गेट आहे आपण कमीत कमी 12 वर्ष वाट पाहणार चंदनासाठी आणि जास्तीत जास्त 15 वर्ष. आपण 15 वर्षाच्या पुढे झाडं ठेवणार नाहीत यासाठी, कारण जसं जसं तुमचं वर्ष मोठे होतील किंवा झाडं मोठी होतील तुमचा संरक्षणाचा खर्च वाढत जातो आणि त्या प्रमाणामध्ये चंदनाचा गाभा वाढत नाही. म्हणजे तुमचा संरक्षणाचा समजा खर्च 1 लाख रुपये होत असेल आणि गाभा जर 1.25 लाखाचा वाढत असेल तर आपली रिस्क किती आहे? एक 14 वर्ष जुनं सांभाळायला झाड, 15 वर्ष जुनं सांभाळायला झाड आपण पणाला लावलेलं आहे एक एकरचं, ते चोरीला गेलं की एका क्षणात आपली त्याची 0 रुपये होणार आहे, ज्याची 1 लाख रुपये उरला तिथे. मग याच्यामुळं आपण 15 वर्षाच्या पुढे आपण चंदनाचं झाड ठेवणार नाही. मग या कारणामुळं आपल्याला हे झिगझॅग प्लांटेशन करायचं का स्ट्रेट प्लांटेशन करायचं? झिगझॅग प्लांटेशनमध्ये आपण आता चंदनाचं जे झाड तुम्ही लावलं त्याच्या पाण्याची गरज वेगळी आहे आणि त्याच्या होस्टच्याही पाण्याची गरज वेगळी आहे. म्हणजे चंदनाचं झाडाला जसं पाणी देणार तसं आपण होस्टला देऊ शकणार नाही. मग या कारणामुळं आपल्याला त्याच्या पाण्याचं व्यवस्थापन वेगवेगळं असणं आवश्यक आहे. आता तुम्ही ह्याच्यामध्ये कॅप्स लावून चंदनाच्या झाडाचं स्पेशल त्याच नळ्यांचं पाणी बंद करू शकता. आपण जसं तुट्ट्या म्हणतो, तुट्ट्या लावले तेवढ्याच नळ्या बंद, बाकीचंही सुरू. पण एका स्ट्रेट प्लांटेशनमध्ये आपण हे करू शकत नाही. आपण जास्तीत जास्त आणखीन एक विचार काय की आपण चंदनाच्या झाडाची ड्रिपर उलटे करून लावले, पण झाड मोठं झाल्यानंतर आपण त्याच्या बुडाला पाणी देतो का? नाही. जवळपास 2-3 फूट 4 फूट लांब पाणी देतो. मग त्या कारणामुळे झाड चंदनाच्या झाडालाही पाणी भेटणारच आहे. याच्यामुळं आमचा सल्ला आहे की जास्तीत जास्त तुम्ही झिगझॅग प्लांटेशनकडे प्राधान्य द्या. नेक्स्ट, आता शेतात लागवड करताना आपण जी रोपं आणतो त्यावेळेस आपण लागवड करण्याच्या अगोदर त्याला खताची फवारणी करून घ्यायची. आता खताची फवारणी लागवड करण्याच्या अगोदर कशामुळे करायची? आपण लागवड केल्यानंतर जर ही फवारणी करायला गेलो तर तुम्हाला 1 एकर हिंडावं लागेल 250 झाडांना फवारणी करण्यासाठी. आणि हीच तुम्ही प्लांटेशनच्या अगोदर एका कमी जागेमध्ये याची एक 10-15 मिनिटांमध्ये फवारणी आटकू शकता. मग ह्याचं आता फवारणी करताना काय, तर मायक्रोन्युट्रिएंट आणि NPK न्यूट्रिएंट ह्या दोन्हीचा मिक्स स्प्रे देतो आपण. आता मायक्रोन्युट्रिएंटमध्ये तुम्ही चांगल्या कोणत्याही कंपनीचं सूक्ष्मअन्नद्रव्य मिळू शकतो. आता मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे मॅग्नेशियम, आपलं झिंक, कॉपर सल्फेट, मॉलिब्डोमॉन, फेरस, बोरॉन अशी अन्नद्रव्य, 6 अन्नद्रव्ये असलेलं खत राहतं ते खत. आणि 13-43 हे NPK खत आहे. हे दोन्हीचं मिश्रण 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे. आणि आपण झाड लागवड करताना ज्या ज्या ठिकाणी झाड लागवड करणार आहोत किंवा जिथं आपण खड्डा केलेला आहे त्या ठिकाणी बुरशी वगैरे होऊ नये म्हणून 100 ग्रॅम लिंबोळी खत आणि 5 ग्रॅम थायमेट आपल्याला लागवड करताना वापरावं लागणार आहे. पुन्हा दुसरी गोष्ट, लागवड केल्यानंतर आपण खड्डा केलेला राहतो किंवा माती मोकळी झालेली राहते, आपण ती व्यवस्थित दाबून घेतली पाहिजे. नाहीतर काय होतं की आपण ठिबक देणार किंवा पाणी देणार आपण त्याला दाबून जर नाही घेतली तर आपण 1 ग्लास पाणी टाकायच्या ऐवजी 2 ग्लास जरी पाणी टाकलं, किती पाणी टाकलं तर ते मोकळ्या मातीमध्ये ते पाणी तसंच आहे आणि आपल्या झाडांची मुळकूज होण्याचा धोका वाढतो पाणी जास्त साचून झाडाच्या जवळ. मग या कारणामुळं आपण माती दाबून घ्यायची आणि त्याच्यामधली हवा बाहेर पडेल. नेक्स्ट, आता चंदनाचं खत पाणी व्यवस्थापन कसं असावं याच्याविषयी भरपूर प्रश्न राहतात. आपल्याला जेवढं चांगलं उत्पन्न हवं आहे त्या पद्धतीनुसार आपण खत पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य द्यायचं. चांगलं उत्पन्न हवे असेल तर खत पाणी व्यवस्थापन चांगलं करायला पाहिजे.
तुम्हाला उत्पन्न कमी हवे असेल तर तुम्ही खतपाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करून घ्या, किंवा आपण सर्वसाधारण चर्चेत काय राहतो की बाबा चंदन लागवड किंवा वनशेती लागवड असं आहे की सहज चर्चेमध्ये म्हणतो की एकदा झाड लावलं की पुन्हा बघायचं काम नाही त्याला, किंवा लक्ष नाही दिलं तर ते झाड मोठं होतं. ते झाड मोठं होणार त्याच्या गरजेपुरतं फक्त. किंवा तुम्ही कोणतंही पीक घ्या किंवा कोणतंही झाड घ्या, तुम्ही खत नाही दिलं पाणी नाही दिलं तर त्याला जगायसाठी जेवढं लागते तेवढं जमिनीमधून ते मिळवतं, थोडं बहुत जगतं, आणि खूप वर्ष कंडिशन आलं तर ते वाळून जातं. पण आपल्याला उत्पन्न पाहिजे असेल तर चांगलं त्याला आवश्यक असणारं खत आणि पाणी व्यवस्थापन दिलं पाहिजे, तर ते झाड मोठं होणार. आणि झाड लवकर मोठं होणं, जास्तीत जास्त गाभा होणं, वजन चांगलं राहणं हे आपल्याला फायदेशीर आहे. आपल्याला पैसे झाडाला एक झाड गुणिले 50,000 किंवा एक झाड गुणिले 1,00,000 रुपये भेटणार नाहीत. त्याच्यामध्ये गाभा किती आहे त्या आला अनुसरून आपल्याला झाडाची किंमत भेटणार आहे. त्याच्यामुळं ठिबक सिंचन करणं आवश्यक आहे आपल्याला योग्य पद्धतीने पाणी व खत व्यवस्थापन करण्यासाठी. झाडाच्या वाढीनुसार वयानुसार आपलं पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन बदलतं. जे खत व्यवस्थापन पहिल्या वर्षी देतो तेच खत व्यवस्थापन दुसऱ्या वर्षी राहत नाही, दुसऱ्या वर्षी अतिरिक्त राहतं किंवा त्याचे शेड्यूल्स बदलतात, तिसऱ्या वर्षी तसंच, चौथ्या वर्षी तसंच. त्या कारणामुळं आपण हे वेळोवेळी याचा पाठपुरावा करून वेगवेगळे शेड्यूल्स घेऊ. आणि लागवडीनंतर 6 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर चंदनाचा गाभा तयार व्हायला सुरुवात व्हावी म्हणून आपण त्याचं पाणी उन्हाळ्यामध्ये बंद करतो जवळपास 3 ते 4 महिने. म्हणजे ज्यांच्या शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण आहे अशी शेतकरी या कारणामुळे होऊ शकतात. पहिले 5-6 वर्ष तुम्ही काळजी घेतली, नंतर उन्हाळ्यामध्ये तुमचं पाणीही कमी झालं तर आपण असंही त्याला चंदनाच्या झाडांना पाणी देणार नाही. नेक्स्ट, आता चंदनाची लागवड केली. आपण लागवड केल्यानंतर महत्त्वाचा विषय काय आहे, चंदनाचा झाडाचा बुंधा मोठा होणे, त्याची सरळ वाढ होणे. तर त्या सरळ वाढ होण्यासाठी काय, त्याची छाटणी करणं आवश्यक आहे. आता छाटणी करण्याच्या साठी कशामुळं आपण छाटणी करतो, तर आता तुमचं एखादं झाड आहे, आता चंदनाचं झाड तुम्ही किंवा कोणतंही झाड बघितलं, एक काही झाडं 10-12 फुटापर्यंत सरळ उंच वाढलेली राहतात, एकही फांदी नसते त्यांना, आणि काही झाडांना 1-2-3 फुटापासूनच फांद्या फुटतात 2. तर त्या 2 वाढलेल्या फांद्याचा बुंदा एक आपण गृहित धरू की 60 सेंटीमीटरचं आपलं झाड 15 वर्षात होणार आहे किंवा 14 वर्षात होणार आहे. तर 60 सेंटीमीटरमध्ये आपल्याला समजा 1-15 किलो गाभा जर मिळणार असेल, तर 30 सेंटीमीटरच्या 2 फांद्या असल्या त्याच झाडाच्या, तर आपल्याला 15 किलो भेटेल असं आपण गृहित धरू शकत नाही. आपल्याला 10 किलो भेटेल, 8 किलो भेटेल, कारण तुमच्या फांद्या वाढल्या एकाच झाडामध्ये, अन्न डिवाईड झालं, त्याची वाढ डिवाईड झाली आणि तुम्हाला आपलं उत्पन्नही घटलं. मग या कारणामुळे आपल्याला चंदनाच्या छाटणीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आता त्या छाटणीच्या 2 पद्धती काय आहेत, एक फॉर्मेटिव्ह प्रुनिंग आहे आणि एक फॉर्म प्रुनिंग आहे. आता ह्या फॉर्मेटिव्ह प्रुनिंग आणि फॉर्म प्रुनिंगमध्ये काय फरक आहे, नेक्स्ट. फॉर्मेटिव्ह प्रुनिंग आहे ते आपण चंदनाच्या झाडाच्या वाढीच्या इनिशियल स्टेजमध्ये करतो, म्हणजे 1 वर्षापर्यंत 1.5 वर्षापर्यंत किंवा इव्हन 2 वर्षापर्यंत आपण जास्तीत जास्त करू शकतो. आता फॉर्मेटिव्ह प्रुनिंग म्हणजे काय, आपल्याला त्या प्रुनिंगमध्ये कोणत्याही इक्विपमेंटची आवश्यकता पडत नाही, तुम्ही शेतामधून सहज फेरफटका मारताना त्याची छाटणी करू शकता आणि ही खूप परिणामकारक छाटणी आहे. आपल्याला ह्या छाटणीमध्ये अडचण करणाऱ्या फांदीचा फक्त शेंडा कट करायचा असतो, म्हणजे जी फांदी जास्त वाढणार नाही. नेक्स्ट, आता हा जो फोटो आहे याच्यामध्ये जे बाजूचा फोटो आहे त्याच्यामध्ये एक सर्कल केलेला आहे, याला म्हणतो आपण सेंट्रल लीडर. झाडामधला मध्यभागचा फांदी जी आहे ती लीडर राहावी आणि बाकीचे त्याला फॉलो करावे. आजूबाजूला फुटलेल्या फांद्यांना ह्या फांदीनं फॉलो करू नये, कारण ही फांदी म्हणजे तुमचा बुंदा राहणार आहे. नेक्स्ट, आता ह्या स्लाइडमध्ये जे सर्कल केले 4 फांद्यांना, तर ते आहेत फ्युचर कॉम्पिटिटर त्याचे, त्यामधल्या सेंट्रल लीडरचे. तर ते आपल्याला वाढीचा वेग आहे त्यांचा आणि नजीकच्या 1-2 आठवड्यात किंवा महिनाभरामध्ये त्याच्या फांद्या मोठ्या होणार आहेत. तर आपण काय करतो, तर हे आयडेंटिफाय करून, नेक्स्ट, आपण हे आपल्या बेअर हँडने सहज चलता चलता ह्याची छाटणी करू शकतो. म्हणजे ही शेंडा आपण कट केला, त्याची वाढ तिथं खुंटली आणि मधला सेंटरची शेंड्याची वाढ वेगानं होणार, कारण वाढ खुंटली की त्याचं अन्नद्रव्याचं जे डिवायडेशन आहे ते मधल्या सेंटरच्या शेंड्याकडे होणार. नेक्स्ट,
आपल्याला या छाटणीमध्ये ग्रोईंग टीप आयडेंटिफाय करता येणं आवश्यक आहे. आता ग्रोईंग टीप म्हणजे काय, जो सेंट्रल लिडल तुम्हाला म्हणलं, तर आपलं झाड कधीही अशा पद्धतीचं दिसावं, सेंटरचा लीडर उंच असलेला. नेक्स्ट, आता फॉर्म प्रुनिंग, आपण जर ह्या फॉर्मेटिव्ह प्रुनिंगमध्ये कमी पडलो किंवा दुर्लक्ष झालं आपलं, तर आपल्याला फॉर्म प्रुनिंग ह्या घटकाकडे वळावं लागतं. आता या फॉर्म प्रुनिंगमध्ये आपल्याला धारदार कात्र्या लागतात, छाटणीचे आपण जे सायंटिफिक अवजारं जे म्हणतो आपण, स्टीलच्या कात्र्या, ज्याच्यानं कट केल्या केल्या ते फांदी कितीही जाड असेल तर ते कट होईल, त्याच्यामध्ये ते फांदी फणसणार नाही. फांदी फणसली तर काय होते, त्याच्यामध्ये पाणी जाऊन आपली बुरशी वाढणे किंवा खोडकीड त्याच्यामध्ये होऊ शकते. नेक्स्ट, आता हा जो फोटो आहे याच्यामध्ये जी गोल सर्कल केलेली जी फांदी आहे ती आपण दुर्लक्ष केलेलं सुरुवातीच्या काळात असल्यामुळं ती ब्रँच वाढली आणि त्या ब्रँचची